नमस्कार, मी संजय गिरेकरांच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मनोज पाटील जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर व राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर गंगापूर लासूर स्टेशन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक येथे पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. बघूया पासून सुरू असलेला हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज ही पहाट, आजची जी पहाट आहे, सुवर्ण पहाट आहे मराठा समाजासाठी. कारण गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे 1982 पासून तर 2014 पर्यंत आणि आजपर्यंत अनेक आंदोलन झाली. अनेक मराठा तरुणांनी, युवकांनी आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी आपलं बलिदान दिलं. परंतु मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हा लढा तीव्र केल्यानंतर आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करत आज मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे. आणि यामुळे सबंध मराठा समाजामध्ये अत्यंत उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. म्हणून सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांचं सर्व मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. आणि ज्या सरकारने, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांचं देखील संबंध मराठा समाजाच्या वतीनं सर्व आम्ही या ठिकाणी अभिनंदन, धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.